शुभ संध्याकाळ मित्रांनो, संध्याकाळचे वाजले 4:30 आणि ही बघा संध्याकाळची गावची कोरीचा वातावरण बघा. ऊन आता उतरलंय. आता जरा संध्याकाळी मुलांना घेऊन किंवा मी आणि रवी दादा दोघेजण आम्ही जाणार आहे खांबेवाडीत. आमचे मामा आहेत, मामांना जरा बघायला जायचं, आजारी होते. या मित्रांनो, चहा पियाला, संध्याकाळचा कोरा चहा. हा दम भारी. चला तर मंडळी, आता आपण जाऊया खांबेवाडीत. सगळे आमची ती चिलीपिली मंडळी ना पुढे गेलीत. जरा मामांना बघून येऊया. ते बघा ते तिकडने येतात सगळे. आज एकदम ढग आहेत ना, निरभ्र आहेत, कुठेही पावसाचे ढग दिसत नाहीयेत. नाहीतर 3-4 दिवस आहे ना सतत संध्याकाळचा मुसळधार पाऊस पडत होता. तर मोरियाने काय केलं माहिती, येताना मॅच की घेऊन आलाय आणि तो म्हणते बघा असं पाण्यामध्ये मारतो तो. बघा इकडे पाणी आहे चिरेखानीमध्ये. चल ये आंबे पाड्याला बॅच की घेऊन आलाय. तू चल पुढे, चल पुढे, चल धावू नकोस. हे बघ पाणी. कोकणातला रस्ता बघा किती मस्त आहे. बांदेवाडी ते खांबेवाडी जाणार आहे ही वाट आहे. वाट म्हणजे आता रस्ता झालाय. पूर्वी वाट होती पण आता एसटी जाईल, ट्रक जाईल एवढा रस्ता झाला. आणि इथे ना इथे बऱ्यापैकी नेटवर्क येतं. खांबेवाडीतली आणि बांदेवाडीतली इथे मुलं बरेच वेळ नेटवर्कसाठी इथे येऊन बसतात. या झाडाखाली लॉकडाऊनला तर इथेच असायची बसलेले. हा नेटवर्कचा रेंज स्पॉट आहे. घाबरू नका, घाबरू नका. माकड आहेत ना, माकड आहेत, माकड अंगावर येतात. इथून इथे जातील पटकन. बघा इथे माकडांची ना की टोळी आहे. इथे बरेचसे माकड आहेत पाळले आतमध्ये ओरडत होते. बघा खांबेवाडीत जाणारा रस्ता कसा आहे, अगदी वळणदार. असा इथे खाली जायचा आणि नंतर परत इथून असा वरती गेला की या इथे वरती वाडी आहे. गावी एका वाडीतून दुसऱ्या वाडीत जायचे रस्ते पण असे ना जंगलातून असतात. मस्त मजा येते बघा. आपल्याला आता इथून जायचं आहे. बघा हे इथून एक वरती जायला अशी वाट आहे. पाखाडी केली छोटीशी. इथून वरती जायचं की आपण गेलो खांबेवाडीमध्ये. हां शांताराम मामांकडे चला पहिले. फार गेले असेल मग.
फणस बघ किती मस्त लागले. मला पण नाही माहिती कुठून आहे रस्ता. एक फणस घ्याल काय डोक्यावरती. किती जण घ्याल डोक्यावरती. फणस खात नाही काय नाही. सहा फणस आहेत. मंदिरात चला पहिले. जास्वंदी बघा काय फुलले. पिवळ्या रंगाची जास्वंद आहे आणि लाल रंगाची. जास्वंदी नाही ती. हे बांबूचं बीट बघा. किती बांबू लागलेत बघा. हे आहे बांबूची झाड. बांबूची बेट म्हणतात त्याला. बॅम्बूज. बॅम्बू ट्री. खांबेवाडी मध्ये पोचलोय आणि बघा या इथे खांबेवाडीतील देवीचं मंदिर आहे. जरा मंदिरामध्ये जाऊया देवीचे दर्शन घेऊया. हे आहे खांबेवाडीतील कालिका मातेचं मंदिर. आणि मंदिरात लागून हे सभागृह आहे. इथे कार्यक्रम जेव्हा असतो दरवर्षी पूजेचा त्यावेळी ते नमन वगैरे इथे होतं. आणि मंदिरात लागूनच बघा हे फणसाचं झाड आहे. बघा किती फणस लागलेत. जय काली माता की जय. बघा हे मंदिर आणि हे मंदिराच्या बरोबर मागे असणारा हे आमच्या मधुवालाचं घर. दोन दिवसासाठी आता गावी आलो होता आईची तब्येत ठीक नाही म्हणून आणि परत गेलाय. अगदी घराच्या इथे ना एक मोठा फणसा. एवढे आंबे पडायचे काय विचारू नका. हे बघा साग. साग सागाचं झाड आहे. आपण साग म्हणतो ना जे फर्निचरला वापरतात ते झाड आहे सागाचं. आणि हे बघा हे इथे आहे आमच्या आत्माराम मामांचं घर. मामांना जरा बघून येऊया. सूर्य आता मावळ तिकडे चाललाय अगदी झाडाच्या मागे. थोडाच वेळात आता सूर्यास्त होईल. बघा मामाच्या घराच्या आजूबाजूचा परिसर
आणि हे मामांचं आमचं घर. मामी अरे वा आले ना पाळणार बसलीत बघा आले का मच्छी कंपनी मामा काय तब्येत वर्षभरानंतर मामा भेटलो बरोबर आपण मला मुंबईला असताना याला नाही भेटला खरंच हो आजारी होतो हॉस्पिटलला ऍडमिट होतो स्टोनमुळे काही तीन चार दिवसामध्ये आपलं बरं पाय पड मामाचे पाय पड माझा मुलगा मामांच्या पाया पडा मामांना उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभू दे चला बाय करा आता जाऊ आम्ही सगळे हे बघ सगळेजण बाय करतात बघ तुला तुम्हाला पण चला मामा काळजी घ्या तब्येतीची हा चला येतो आता उद्या जातो आम्ही तिला पण भेटून येतो बाय आमच्या चॅनलला बघा युट्यूब चॅनलला व्हिडिओ आम्ही टाकतो चला मामा चला काळजी घ्या होय नक्की नक्की डोंबवलीला नक्की हो चला इथून आहे ना जायला नाही आपण बऱ्याच वर्षानंतर बघितल्यानंतर थोडं हे वाटतं ना आपल्याला चला बाय 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 कर बाबू युक्ता बाय बाय चला मामा हो हो नक्की 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 चला मामांना भेटलोय बरं वाटलं आणि आता आपण निघालोय गावी लग्न असलं ना की असं लग्नघरामध्ये असे बॅनर लावलेले असतात तेजस आणि रूपाली छान हे आमच्या जे पी बाबांचं ना हे जुनं घर बरं ना बरे बरे पावसाची तयारी कांदे वा वा खोपडीची झाड बघा बघा आता आपण परत त्याच रस्त्याने इकडच्या गोल फिरून आपण खाली आलो जिथे हे फणसाचं झाड होतंय बघा हे बघ हे झाड बघ कसं आहे त्या एकाच ह्याच्यातून आहे ना आंबा पण आहे आणि फणस पण आहे दोन्ही झाडं एकत्र आहेत मला वाटतं तीन झाड आहेत तिथे छान आहेत ना फुलं हे बघ ही काही जास्वंदाची नाहीत मग कशी आपण म्हणतो ना जास्वंद जास्वंद वेगळी फुलं आहेत छान चला इकडे बघा माजाळ करून झाले या घ्या एवढा आंबा तुला दिसला नाही छान पडलाय झाडावरून बघ तो पण पिक्का आंबा आहे मग कुठे गेला होतात शांताराम मामांच्या घरी आलोय मगाशी घरी नव्हते आता त्यांच्याकडे सकाळी हो मामा सकाळी आलात घाई घाई मध्ये काय गेलात कुठे तुम्ही सकाळी आला होतात ना आमच्याकडे वाडीमध्ये गेलात कुठे सकाळी सकाळी 8 वाजता पाहिलं तुम्हाला दळण घेऊन आलो होतो अच्छा चंद्र काय बोलला तांदळा भाकरीचं चांगलं नाही हा मला इथे नका ठेवू आम्ही पण नाही दळत
तुम्ही म्हणाला होतात ना मी येतोय म्हणून तुमच्याकडे, मी म्हटलं येत आहे. हा 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 हो मामा उद्या वाढदिवस आहे, इथं वाढदिवस आहे. हा उद्या उद्या आम्ही सेलिब्रेट करणार आहे आमच्या इथे. हा उद्या बर्थडे ला या, संध्याकाळी आम्ही करणार बर्थडे. पाणी द्या फक्त, पाणी द्या. कुठे गेला होतात? गेला होतात कुठे? अच्छा आता झालं. बघा मामाने आम्हाला सगळ्यांना खाऊ दिलंय. मामाला थँक्यू बोला, सगळ्यांना खाऊ दिलंय मामाने. सगळ्यांना खाऊ दिलंय मामाने. माहितीये मामांना व्हिडिओ टाकलाय मामा आपला परवाचा रिक्षाने येतानाचा प्रवास संगमेश्वरचा. थँक यू मामा. हा चल हा चल ठेवू नको खाली, दे त्यांच्याकडे. मस्त गाणं आहे, छान. येतो मामा, बरं वाटलं जरा. येस येस, चला ये मामांना बाय करा. हा चला मामा बाय, बाय करा मामांना. या उद्या, जमलं तर या उद्या. नक्की ना, चल रे. चला बाय बाय बाय. हे पाडा काजू पिकलेला. काजू दाखवतो बघा तुम्हाला, एक पिकलेला काजू बघा. हे बघा जंगलामध्ये असे ना मुंग्यांची वारुळ असतात, इथे बघा किती आहे. पाखाडीला लागूनच आहे. खांबेवाडीत आलो जरा, मस्त वाटला. मामाने खाऊ पण दिलंय,
हो याच्यामधून असं नंतर ना पुढे गेल्यानंतर असं मध्ये त्याला पार्ट होतो एक असं बांध आहे त्याच्यानंतर मग ते आपल्या दोघांच्या अशा वेगळ्या झाल्या पण अगदी ह्या रोडच्या इथे पर्यंत आहेत खाली इथे इथे ह्या साईडला आहे ना इथून पहिला हे होता असं जायला हा रस्ता आहे लहानपणी आपण नाही ना आहेत याला इथे काहीतरी ना इथे घालनात वगैरे असं काहीतरी जागा यायला घालनातली जमीन या 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 बघा त्याला आहे ना माकडं दिसली तेव्हा तो पळाला बघा पुढे भरपूर माकडं तिथे ती बघा आवाज आहे का बघा इकडे बरीच माकडं आहेत आवाज येते बघा आवाज आहे का माकड ओरडतात हे बघा हे बघा कशी उड्या मारत आहे बघा हा बघा कसं झाडावर बसून बघतोय हे जंगल त्यांचंच आहे त्यामुळे ते इकडचे राजे आहेत जय श्रीराम चला यांना असं डोंगर चढण्याची एक टेक्निक सांगितली ना ते आल्यापासून असे उलटेच चालतात असं चढावरती ना उलट चढायचं मदम नाही लागत सूर्य बघा आता मावळतीला जातोय सूर्यदेव आता डोंगराच्या मागे जातील खांबेवाडीतून आलो आहे आणि जरा हे बघा इथे सगळेजण बसले रस्त्यावरती आणि हे बघा इथे मागे बघा सनसेट होतोय आता सूर्यदेव मावळतीला चालले थोडा जो आता सनसेट होईल संध्याकाळचं वातावरण बघा किती भारी असतं कोकणातलं चला तर आता हा आजचा संध्याकाळचा हा ब्लॉग मी आता इथेच थांबवतोय गौरी इकडे बघ चला तर आता हा संध्याकाळचा आजचा ब्लॉग मी हा आता इथेच थांबवतोय तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आपण कमेंट करून नक्की सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि जर आमच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनलला एक लाईक नक्की करा सबस्क्राईब करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला हा व्हिडिओ इथे थांबवतो बाय बाय बाय.